रेल्वेतून प्रवास करत असताना एखादी दुर्घटना घडली तर आता रेल्वेच्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून प्रवाशांचे प्राण वाचवले जाणार आहेत. रेल्वेच्या रेस्क्यू टीममध्ये एकूण 15 जण असून त्यात 5 महिलांचा समावेश आहे. यासाठी रेल्वेच्या वतीने एका मॉकड्रिलचं आयोजन ठाण्यातील मासुंद तलाव इथे करण्यात आलं होतं. यावेळी RPFचे महासंचालक अरुण कुमार तर रेल्वेचे DRM आलोक कंसल यांच्यासमोर मॉकड्रिल करण्यात आलं. एकूण 15 जणांना पुणे इथे NDRFच्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलं असून त्याचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं. रेल्वेच्या ट्रॅकमध्ये साचणारा कचरा देखील स्थानिक प्रशासनाच्या बरोबर साफ करण्याचं काम देखील प्रशासनानं केलं आहे. तसंच दरड कोसळणं किंवा पूरजन्य परिस्थिती भविष्यात होऊ नये यासाठी देखील प्रशासन बंधनकारक असल्याचं देखील यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. पावसाळ्यात गाड्यांचं परिचालन योग्य रीतीनं व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असून पाणी साचून गाड्या बंद पडण्याचे प्रसंग टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधला जातो असंही आलोक कंसल यांनी यावेळी सांगितलं.